औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावातील 605 शाळेतील 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 5वी ते 7वीचे वर्गही सुरू करा अशी पालकांची मागणी आहे. मात्र जिल्ह्यामध्ये 30 गावांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने या गावातील शाळा बंद करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर बीबी चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होऊन 2 आठवडे उलटलेत. पहिल्या दिवसापासून शाळेत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती ही 75% पोहोचली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा 30 गावात कोरोना रुग्ण आढळल्याने त्या गावातील शाळा बंद कराव्या लागल्या. तर सध्या 605 शाळा सुरू असून दररोज वर्ग भरत असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी दिली आहे. तसेच कोरोनामुक्त गावांमध्ये 5वी ते 7वीचे वर्ग सुरू करावे अशी मागणी देखील पालक वर्गाकडून केली जात आहे. शासन निर्णय 7 जुलै नुसार संबंध राज्यामध्ये 15 जुलैपासून 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला शाळा सुरू झाली त्या दिवशी म्हणजे 15 जुलै या दिवशी ग्रामीण भागातल्या 8वी ते 12वीच्या 488 शाळा सुरू होत्या आणि त्याची जी काही विद्यार्थ्यांची उपस्थितीची टक्केवारी होती ती 29% होती. आज पुन्हा आम्ही ग्रामीण भागातल्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्या त्यांची उपस्थिती पुन्हा घेतली आणि त्याच्यामध्ये 605 शाळा आता सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. पूर्वी जी विद्यार्थ्याची उपस्थिती होती ती 29% होती आणि आज जी काही विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे ती 44% आहेत. हळूहळू ज्या काही शाळा आहेत त्या सर्व शाळा पूर्वपदावर येताना दिसत आहेत. परंतु 7 जुलैचा जो शासनाचा GR आहे त्या GR मध्ये ज्या मार्गदर्शक सूचना आहे की मागच्या 30 दिवसामध्ये गावामध्ये कोविड पेशंट असू नये, तर या शासन निर्णयानुसार काही गावामध्ये नव्यानं कोविड रुग्ण आढळल्याने 30 शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्यात. या गावामध्ये 30 दिवस झाल्यानंतर ते गाव पुन्हा कोविडमुक्त झाल्यानंतर किंवा काही गावं आणखी नव्यानं कोविडमुक्त झाल्यानंतर पुन्हा शाळा सुरू होतील. प्राथमिकचे जे काही वर्ग आहेत 1वी ते 7वीपर्यंतचे याच्या संदर्भामध्ये पालकांच्या आणि काही शाळा व्यवस्थापनाचे वर्ग सुरू करण्याच्या बाबतीमध्ये मागणी आहे. परंतु शासनाच्या या संदर्भात सूचना नसल्याने तूर्त त्या सुरू करण्याची परवानगी आम्ही दिलेली नाही.